आज 12 डिसेंबर हा दिवस स्वदेशी दिन मानला जातो. आपल्या भारत मातेला इंग्रजांच्या पारतंत्र्यातून स्वतंत्र करण्यासाठी हजारो क्रांतिकारांनी आणि हजारो स्वतंत्र वीरांनी बलिदान दिल्याने आपल्या भारत मातेला स्वतंत्र केलं. त्यापैकीचे एक नाव आहे बाबू गेनू सईद. यांचा जन्म इसवी सन 1908 साली पाळुंगे तालुका आंबेगाव पुणे या ठिकाणी झाला. आणि हे कुटुंब आपल्या पोटा पाण्यासाठी मुंबईला गेलं. बाबू गेनू सईद हे मिलमध्ये कपड्याच्या कामाला लागले. बघा, 15-16 वर्षाचं वय असेल एवढ्या छोट्या वयात आपल्या पोटासाठी मिलमध्ये काम करायला लागले. परंतु स्वातंत्र्याचा विचार सदैव मनामध्ये होता. स्वातंत्र्य चळवळीत जाण्याची ओढ त्यांना लागली होती. आणि त्याच वेळेस 1930 साली महात्मा गांधींनी फार मोठा सत्याग्रह केला वडाळ्याला. आणि त्याच ठिकाणी बाबू गेनू सईद यांनी या चळवळमध्ये उडी घेतली. बघा, आणि इंग्रजांच्या हाती लागले. अहो, त्यांना सक्त मजुरीची शिक्षा झाली. पुढे शिक्षा भोगून परतताच मुंबईत विदेशी कपड्यांच्या बंदीच्या चळवळीत सक्रिय झाले. आणि तो दिवस होता 12 डिसेंबर 1930. अहो, त्याच दिवशी महात्मा गांधींनी स्वदेशी वस्तूचा वापर करा, परकीय वस्तूंचा बहिष्कार घाला असा पुकार केला. परकीय वस्तू अजिबात वापरू नका असं सांगितलं गांधींनी ठणकावून सगळ्यांना. आणि त्यावेळेस हजारो क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य सैनिक जमा झाले. आणि परकीय वस्तू इकडे तिकडे फेकू लागले दिसल त्या ठिकाणी. आणि त्याच वेळेस एक ट्रक कपड्याचा भरून आला. त्याच्यामध्ये परकीय कपडे होती, इंग्लंडची कपडे होती. असा ट्रक भरून आला आणि तो ट्रक अडवण्यासाठी बाबू गेनू सईद रस्त्यावर आडवे झोपले. बघा, ट्रक नाहीच जाऊन देणार पुढं म्हणून आडवे झोपले. पोलिसांनी त्यांना बाजूला खेचण्याचा प्रयत्न केला, पण बाबू गेनू रस्त्यावरच पडून आडवे झाले. परंतु तो ट्रक चालवणारा अधिकारी इंग्रज होता, महाभयंकर होता. इंग्रजी ड्रायव्हरने तो ट्रक या 22 वर्षाच्या तरुणाच्या अंगावरून पुढे नेला आणि बाबू गेनूला होतात मिलाबलं. विचार करा, भयंकर तो दिवस मानला जावा. नंतर बाबू गेनू सईद यांना सोनापूर मुंबई या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. तेव्हापासून 12 डिसेंबर हा दिवस बाबू गेनू शहीद दिन म्हणून मानला जातो. आणि त्याच वेळेस काही लोकांचं संमत होतं बाबू गेनू सईद यांचा अंत्यसंस्कार गिरगाव चौपाटीवर करावा, कारण त्याच ठिकाणी ज्येष्ठ नेते बाळ गंगाधर टिळक यांचा अंत्यसंस्कार केला होता. आणि तो सन्मान त्यांना मिळावा बाबू गेनू सईद यांना अशी लोकांची इच्छा होती. परंतु हे सगळं इंग्रजांनी मान्य केलं नाही. आणि त्याच वेळेस इंग्रज आणि सत्याग्रही यांच्यामध्ये फार मोठी झटापट झाली. परंतु त्या ठिकाणी काही ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांनी मध्यस्थी घालून ते प्रकरण मिटवलं. आजही पुण्यामध्ये एका रस्त्याला नाव बाबू गेनू सईद हे आहे. एवढ्या छोट्याशा वयामध्ये आपल्या भारत मातेविषयी असणारं प्रेम आणि भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी स्वतःचा जीव बलिदान दिला आणि शहीद झाले बाबू गेनू सईद. आत्मनिर्भर भारतासाठी आपले प्राण देणारा बाबू गेनू हे पहिले हुतात्मा ठरले. आज आपण जो स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत, मोकळा श्वास घेत आहोत, ते हजारो क्रांतिकारकांचं बलिदान आणि हजारो स्वातंत्र्य वीरांचं बलिदान. याच्यामुळे आज आपण या स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत, त्यामुळे त्यांचा आपल्याला कधीही विसर पडला नाहीच पाहिजे अजिबात. पण आज 12 डिसेंबर हा दिवस बाबू गेनू शहीद दिन आहे. म्हणून मी हनुमंत पवार मराठी अँड मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल तर्फे बाबू गेनू सईद यांना लाख लाख मुद्रा करतो. म्हणून आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तरुण वर्गांना. स्वातंत्र्य वीरांच्या आठवणी, शहीदांच्या आठवणी या राहिल्याच पाहिजे. ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.